9 लाख डोस आज उपलब्ध होणार असून 45 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस मिळणार आहे। राज्यात मंगळवारी कोविशिल्डचे 9 लाख डोस येतील असे सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे। 15 मे पर्यंत आणखी 9 लाख डोस येतील, एकूण 18 लाख डोस एक महिन्यासाठी येतील असा प्राथमिक अंदाज आहे। त्यामुळे राज्यात काही निवडक शासकीय पालिका केंद्रांवरती दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे। 1 मे पासून 18 वर्षे तर 44 वर्षाच्या लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचं काम सुरू झालं आहे। त्यासाठी 3 लाख लशींचा डोस महाराष्ट्राला मिळाले होते, तेच डोस रोज थोडे थोडे देऊन सुरू आहे। 45 वर्ष वयाच्या लोकांसाठी लस आलेली नसल्यामुळे त्यांच्यासाठीचं लशीकरण बंद पडलं आहे। 45 वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकार लस पुरवणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून त्यासाठी साठा राज्यात कुठेही उपलब्ध नाही, त्यामुळे हे लशीकरण पूर्णपणे बंद पडलं आहे। महाराष्ट्रात 4,100 लसीकरण केंद्रे उघडण्यात आली होती, त्यापैकी 3,508 केंद्रे लशी अभावी बंद करण्यात आली आहेत। रविवारी फक्त 592 केंद्रांवरती लसीकरण करण्यात आलं होतं।